कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असून मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलं। शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्याची जबाबदारी ही जशी प्रशासनाची आहे ती तशी आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि म्हणून पोलीस विभागाच्या वतीने आम्ही जानेवारी महिन्यापासून लोकसभेची निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठीची पूर्वतयारी करतो आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया आम्ही सुरू केलेल्या आहेत। ज्या लोकांविरुद्ध पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, हिस्ट्री शीटर्स आहेत, वॉन्टेड आरोपी आहेत, ऍब्सकॉन्डर आरोपी आहेत, अशा लोकांची आम्ही यादी तयार केलेली आहे आणि त्यांना तपासण्याचं काम चालू केलेलं आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली प्रतिबंधक कारवाईचा प्लॅन यापूर्वीच तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अवैध व्यवसाय यांच्यावर पण कठोर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अशापैकी काही लोकांना तडीपार करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। आतापर्यंत या वर्षामध्ये आम्ही 2 लोकांना एमपीडी अन्वये स्थानबद्ध केलेले आहे। त्यानंतर जे शस्त्र परवानाधारक लोक आहेत ज्यांच्याकडे कायदेशीर परवाना आहे अशा शस्त्र परवानाधारकांची पण शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। आणि पोलीस विभाग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे। नागरिकांना असं आव्हान आहे की माननीय निवडणूक आयोग भारत यांचं जे आदर्श आचारसंहिता आहे, जे नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांची आपण सगळ्यांनी मिळून काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। ही प्रक्रिया एक मोठी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला सर्वांनी हातभार लावण्याची आवश्यकता आहे। रेव्हेन्यू प्रशासन, पोलीस प्रशासन, सगळे प्रशासन एकत्रितपणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यात प्रेस, मीडिया, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक, मतदार यांचा पण सहभाग आवश्यक आहे। मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत आणि जास्तीत जास्त प्रकारे मतदानाची टक्केवारी झाली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी मतदान उत्साहपूर्ण वातावरणामध्ये केलं पाहिजे, त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत अशा प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।